तब्बल 18 लाख रुपयाचे विदेशी बनावटीचे मद्य नंदुरबार पोलिसांनी हस्तगत करून जिल्हाभरात अवैध दारूची वाहतूक व विक्री केली जात असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केला आहे. नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात शहर पोलिसांनी ही कारवाई केली. नंदुरबार जिल्हा अवैध व्यवसायांचे केंद्र असल्याचे अनेक घटनांवर यापूर्वी सिद्ध झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभरात आता या व्यवसायाविरुद्ध कंबर कसलेली आहे. त्यातच नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करून इनोवा आणि पिकअप या वाहनातून तब्बल 18 लाख रुपयाचा मद्यसाठा जप्त केला आहे. नंदुरबार शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्ह्यातील अवैध व्यवसाय कधी बंद होतील असा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात पोलिसांचे काम सध्या वाखाणण्याजोगे सुरू आहे. तरी देखील अशा प्रकारे चक्क मध्य प्रदेशातून बेकायदा दारू नंदुरबार शहरापर्यंत पोचतेच कशी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. गेल्या 10 दिवसात नंदुरबार शहर पोलिसांची ही दुसरी कारवाई असून आज नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने या कारवाईत दारू व वाहने असे मिळून तब्बल 45 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर पोलिसांकडून आतापर्यंत झालेल्या कारवाईमध्ये ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. आज पहाटे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या PI कळमकर आणि त्यांच्या स्टाफनी एक अवैध दारू वाहतूक करण्याची एक मोठी केस केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 27,30,000 रुपयाची दोन वाहनं, ज्याच्यामध्ये इनोवा क्रिस्टा आणि पिकअप वाहन आहे, आणि साधारणपणे 18 लाखाची दारू, अवैध दारू, असा एकूण 45,70,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही दारू अवैधरित्या वाहतूक करत असताना 2 किसम मिळून आलेले आहेत. त्यांच्यावरती या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी तपास करण्यात येत आहे. ही दारू कुठून आणली आणि कुठे घेऊन जाणार होते या संदर्भाने सखोल चौकशी चालू आहे. आणि या संदर्भाने जे कोणी आणखी आरोपी असतील त्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारे जर कोणी अवैध दारूची वाहतूक करत असेल तर आम्हाला निश्चितपणे कळवा असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. ही दारू वाहतूक करण्याची जी कामगिरी आहे ती साधारणपणे रात्री 12 पासून सुरू झालेली होती. पहाटे 4-4:30 दरम्यान ही वाहनं ताब्यात घेण्यात आणि त्या इसमाना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. अशा प्रकारे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकूण 45,70,000 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे.